आमच्या सेवा प्रसाद यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन साठी बेल बटन वरती प्रेस करा। घरातलं वातावरण, आपल्या घरात घडणारे वारंवारचे आजार, आपल्याला आर्थिक होणाऱ्या नुकसानीची आपण कशा तऱ्हेने भरपाई करतो, काही आहे का आपल्याकडे? हजारदा अरुण काकांनी सांगितलंय, पण एका माता भगिनीनं ऐकलेलं नाही। माय अगदी परिमार्जन पुस्तकात लिहून दिलेलंय, तोंडी सांगितलेलंय, आमोशानंतर 3 दिवस, पौर्णिमेनंतर 2 दिवस गोमूत्र सिंचन विधी घरामध्ये करावा। कसा करावा, किती चमचे गोमूत्र घ्यावं, त्यात पाणी किती घालावं, त्याला हळद कुंकू, सगळं लिहून दिलंय। आता ते म्हणतात काका गोमूत्र अरे तुमच्या दारात काही गाय सांभाळणार तुम्ही? मग ते नेऊन ठेवलं तर चालेल का? ते गोजरण का काय मिळतं ते आणलं तर चालेल का दुकानातन? काही काही महाभागांनी तर गुलाब पाणी वापरायला चालू केलं। कोणी सांगितले गुलाब पाणी? म्हणे गुलाब पाणी शिंपडा, गोमूत्र नाही चालून मिळालं तर। अरे काय विकृती आहे या विषयात सुद्धा! तुमच्या घराची शुची कशी होईल, नकारात्मकता निघून कशी जाईल, याच्यासाठी म्हणून प्रत्येक आमोशा आणि पौर्णिमेनंतर महिन्यातनं 5 दिवस गोमूत्र सिंचन विधेयक त्याला पैसा द्यायचा नाही ना का? तेच 5,000 रुपये फी देऊन अरुण काका जर येत असता तुमच्या घरी येऊन सांगत असता असं असं केलं की असं, इकडचं तोडा इकडे जोडा, इकडचं मोडा तिकडे जोडा, अरे वा, अरुण काकाला पाया पडून 5,000 देऊन पुन्हा अजून ते मोड तोडला गवंडी म्हणून तुम्हाला जमतंय का बघा म्हणले असते। हे काय विकृती आहे ही! आपलं कुठलंही कर्म सकारात्मकतेनं नाही, जे सांगितलं गेलेलं आहे। रोज हळदी कुंकाचं स्वस्तिक उमऱ्यावर काढायचं। आता बायकांना माहीत नसावं हळद आणि कुंकू कसं काढावं, ते वाईट वाटतं। एकीकडं हळदीचं काढतात, एकीकडं कुंकवाचं काढतात। काय गंमत आहे! आपण आधी हळद लावतो हे तरी माहित आहे का, आणि का लावावी हेही सांगितलंय? लावतच नाही आपण, तोही विषय झाला। कारण टिकलीचं योग निघालंय ना। तर ह्या टिकलीमुळं ही विचारसरणी टिकली, तर टिकली नाही तर। तेव्हा फार चुकीच्या गोष्टी आहेत। हळद म्हणजे आधी असते। हळद आणि कुंकू कशा प्रकारे बनवलं जातं, तर त्याच्यामुळं काय होतं हे सगळं सांगितलं मी। पण हळद आणि कुंकू हे हिंदू धर्मशास्त्रामध्ये त्याला रिद्धी सिद्धी म्हटलेलं आहे। मी खरं कारण सांगितलं, बायकांच्या डोक्यातलं विष बाहेर जावं म्हणून हळद कुंकू लावावं, ते कोण मान्य करत नाही। म्हण निदान रिद्धी सिद्धी तरी दारात उभ्या करा। त्याच्यासाठी आधी हळदीनं स्वस्तिक काढा, असे 2 दंड काढावे, स्वस्तिक काढावं, परत 2 दंड काढावे, त्याच्यावर कुंकू टाकावं। म्हणजे पाणी लावून काढलं तर चालेल का? अरे तूप लावून काढा, काय काय हे केलं तर चालेल का, असं केलं तर चालेल, पेंटिंगच करून घेतलं तर, म्हणजे हळद कुंकू वापरायलाच नको। काय प्रश्न, काय उपप्रश्न, काय डोकी, कसं होणार आपल्या घराचं? त्या सगळ्या घरांची विवंचना अरुण काकाला एकट्याला, आणि तुम्हाला तुमच्या घराची विवंचना नाही। तुमच्या घरात काय चाललंय तुम्हाला कळत नाही। तुमच्या घरातली नकारात्मक ऊर्जा तुम्हाला कुठं घेऊन चालली हे तुम्हाला समजत नाही। तुमच्या घरात
स्तुती आणि निंदेचं द्वंद्व काय चालू आहे हे तुम्हाला माहीत नाही. तोंडर तोंडर तुम्हाला गोड बोलणारे काय तुमच्याविषयी बोलतात हे तुम्हाला माहीत नाही. मग हे सगळं घडू नये. घरात महाभारत नसावं पण तुमचे महाभारत असावं पण दुसऱ्याच्या घरात, महाभारत दुसऱ्याच्याही घरात नसावं ही सकारात्मकता आहे.